नमस्कार मंडळी, आज मी नदीमध्ये गेलो होतो मासे पकडायला। ते मला छोटेछोटेचे छान असे मासे मिळालेले आहेत, छान मासे मिळालेले आहेत। हे असं आपलं बाजारात बाजार येतं ते याला खवळा बोलला जातो, आणि इथं हा मासा सर्वस्व चविष्ट आहे, छानपैकी खाण्यासाठी एकदम अतिउत्तम। नमस्कार। त्याच्यानंतर मंडळी, हे एक मासा छान आहे, ह्याला वाळे म्हणतो आम्ही। आणि ही जी तुम्हाला दाखवली ना, ही तामोशी आहे, सुंदर आहे ना खायला। जे पण याची साफ करताना थोडं झंझट आहे, कारण ते पोट वगैरे फोडून साफ पूर्णपणे करावे लागते। याचे छान छान खेकडा पण आतमध्ये मिळाले, ते मी सर्व मिक्स करतो आणि आता मी तयार करतो। याच्यामध्ये आमसोल घाल बघू, आमसोल घाल करायचे नाही आहे, फक्त असेच त्याला आमसोल घालायचे आहे। आणि बघू आणि काय काय घालावं लागतं। तिखट घालतो याला, तिखट घातलेली आहे, नुसार मीठ घालतो आहे, आतमध्ये हळद घातलेली आहे, हळद आहे, हळदीचं पान घालायचं आहे। तिखट, आमसोल आणि हळदीचं पान ज्यादा वापर, कारण त्याच्यामुळे ह्या गावठी माशांना हळदीचं पान हे पाहिजेत आणि आमसोल, त्याच्यामुळे चव वाढतं आणि स्वाद वेगळं येतो। आता मी गॅसवर ठेवण्याने तयार करणार आहे, याच्यावर थोडंफार पाणी घालायला पाहिजे मला, त्याच्या प्रमाणानुसार पाणी। जास्त घालायचं नाही आहे, कारण सुकं करायचं आपल्याला, फ्रायमध्ये करायचे, सुके फ्रायमध्ये करायचे, तर असं पाणी वगैरे घालायचं, सर्व मिक्स करायचं आहे छानपैकी असं। आणि आता मी गॅसवर ठेवणार आहे, ठीक आहे। वा, हे जरा लवकर शिजतात आणि लवकर हे तयार होतात, कारण इकडचं पाणी पण तेवढं चांगलं असते, रुचीसाठी छान आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हलकं पाणी असल्यामुळे लवकर होतं स्वयंपाकने, माझे लवकर जरा फ्राय होतात, ठीक आहे। आता 5-10 मिनिटात, 10 ते 15 मिनिटं ह्याला लागणार आहेत। चांगला मसाला लागायला पाहिजे, त्याच्या ते वरच्यावर थोडंफार ढवळायला पाहिजे, मिक्सिंग इकडे तिकडे करायला पाहिजे, त्यामुळे चांगले मिक्स होतात। वा, छान कलर आला याच्यामध्ये। आगळ असलं असतं तर आणि याला वेगळा कलर आला असतं, पण आगळ माझ्याकडे त्याच्यासाठी मी आमसोल वापरलेलं आहे, आणि थोडेफार फ्राय व्हायला पाहिजे। नक्की तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार ना। वा, मला तर खरोखर आहा छान वाटलं, मला छान फ्राय झालेत, साधे सिम्पलमध्ये। मंडळी, पूर्वी लोक ना असे मासे नदीमधले पकडायचे, त्यावेळी एवढे का सर्व उत्पन्न घालत नव्हते, काय तिखट आणि मीठ घालायचे। पण आता आमच्या ह्या युगामध्ये आम्हाला हे सर्व लागते, तर आम्हाला चव येते ना, तर चव येते असं आमचं एक वैशिष्ट्य आहे। पण तसं काय नसते मंडळी, आपले हात गुणावर असते, आपला हात चांगला असेल, हाताला यश असते एक एकाच्या, त्यामुळे आणि चव त्या आहे। आणि इकडचं पाणी आहे ना, ते पाणी हलकं आहे आणि चविष्ट आहे। इथं काहीतरी प्रमाणात एखादरी गोष्ट जरी नाही घातली तरी ती चव मात्र छान होते। आता मी मस्तपैकी खाणार आहे भाकरीसोबत, आणि त्याच्यासाठी खास हे मासे खायला पाहिजे तर खास नाचण्याची भाकरी पाहिजे। नाचण्याची भाकरीची चव काही अनोखी असते। हां, ती नाचण्याची भाकरी आहे, कांदा आहे। पूर्वी लोक शेतकरी आवडीने कांदा भाकरीसोबत खायचे, याच्यासोबत ओली मिरची मी घेतलेली आहे। अशी छान मी डिश तयार केली, आणि आता मी ती आता दुपारचं 2 वाजलेले आहेत। मी आता सकाळच्या वेळी थोडं नाश्ता कमी केलं होतं ना, म्हणून आता मी फुल पोट भरून जेवणार आहे। आणि हे मासे जे आहेत ना, ते मी आवडीन छानपैकी एन्जॉय करून खाणार आहे। जर अशी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर खरोखर असे मासे जर तुम्हाला छोटे कुठे मिळाले असतील तर आवश्यक तुम्ही आणा, आणि एक वेळा तरी येतात स्वाद घ्या। आणि अशा प्रकारे तुम्ही हे मटेरियल घालून तुम्ही बनवला आणि त्याला मजा येते। सिम्पलमध्ये बनवायचे, त्याला काही मोठी गोष्टी घालायची, खोबरं नको आहे, काही नको आहे, साध्या सिम्पलमध्ये बनवला की छान होती, चव वगैरे मस्त वाटेल। तसंच एन्जॉय करूया आपण, अशीच व्हिडिओ आपल्यासमोर नवीन रेसिपी आणणार आहे। तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद, जय भारत। 1 लाईक द्या, ही आम्ही आशा बाळगतो। ओके, सी यू, आणि बाय बाय।